सुरुवातीला 8 वाजता आपली पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरुवात होईल. त्याच्यानंतर अर्ध्या तासांनी आपण EVM मशीनच्या काउंटिंगला आपण सुरुवात करणार आहोत. तरी जे कोणी काउंटिंग प्रतिनिधी असतील किंवा उमेदवार असतील, त्यांचे इलेक्शन एजंट असतील, त्यांनी कृपया मोबाईल आणू नये. तर 27 राऊंडचा आपण जर अर्ध्या तासाने विचार केला तर रात्री 9-10 तरी अंतिम निकालासाठी होऊ शकतात. उद्या प्रशासनाची कशी तयारी असेल आणि किती बंदोबस्त असेल, किती कर्मचारी असतील? अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ आहेत, 37 अहमदनगर आणि 38 शिर्डी. या दोन्ही मतदारसंघाचे मतमोजणी ही जी आहे महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाच्या गोदामामध्ये करण्यात येणार आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी आपण 450 आणि 415 असे जवळपास 10 कर्मचारी जे काउंटिंगसाठी प्रत्यक्ष लागणार आहेत ते आपण नियुक्ती केलेले आहेत. त्या सर्व असेंब्ली सेगमेंटच्या ज्या मोजणी ज्या आहेत त्या त्या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत ती मोजणी होणार आहे. सुरुवातीला 8 वाजता आपली पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरुवात होईल. त्याच्यानंतर 10 तासांनी आपण EVM मशीनच्या काउंटिंगला आपण सुरुवात करणार आहोत. त्या ठिकाणी मोबाईल फक्त इलेक्शन रिलेटेड जे कर्मचारी ज्यांना ते ETPBSमध्ये एंट्री करणे अपेक्षित आहेत त्यांनाच मोबाईल अलाउड आहे. ऑब्झर्वर आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासाठी आहे. बाकी अन्य कोणालाही मोबाईल काउंटिंग हॉलमध्ये अलाउड नाही आहे. तरी जे कोणी काउंटिंग प्रतिनिधी असतील किंवा उमेदवार असतील, त्यांचे इलेक्शन एजंट असतील, त्यांनी कृपया मोबाईल आणू नये ही आमची विनंती राहील सगळ्यांसाठी. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताच्या अनुषंगाने 3 लेअरमध्ये सिक्युरिटी राहणार आहे. आउटर लेअर जो आहे तो लोकल पोलीस आहे बंदोबस्त करतील. इनर लेअर मधला लेअर जो आहे तो CRPF आहे आणि आतला लेअर जो आहे तो CAPFचा बंदोबस्त राहील. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी फिस्किंग केले जाईल. त्यामुळं कुठलीही इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील किंवा इन्फ्लेमेबल मटेरियल असेल ते नेण्यासाठी बंधनं आहेत, ते कोणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये. स्पष्ट होऊ शकतो आता आपल्याकडे मिनिमम जो राऊंड आहे 21 राऊंड आहे नगर शहरातला आणि जास्तीत जास्त राऊंड जे आहे ते 27 राऊंडपर्यंत आपले होऊ शकतात. या ठिकाणी 2 मतदारसंघामध्ये 365 मतदान केंद्र आहेत म्हणून साधारणतः एका राऊंडला आपल्याला 1/2 तासाचा जरी आपण पकडला सगळ्या गोष्टी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तर 27 राऊंडचा आपण जर 1/2 तासाने विचार केला तर रात्री 9-10 तरी अंतिम निकालासाठी होऊ शकतात. तर ट्रेंड आपल्याला दुपारपासून जसं जसं राऊंड होतील ते आपल्याला आपण डिक्लेअर करणार आहोत. पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आपण केलेली आहे आणि आम्ही विचार करतो की प्रत्येक राऊंडचा जो काय निकाल आहे तो केबल TV मार्फत केबल धारक जे आहेत म्हणजे TV बघणारे त्यांना देखील पोहोचेल अशी व्यवस्था करण्याचा आम्ही नियोजन करत आहोत, जेणेकरून अनावश्यक गर्दी काउंटिंग सेंटरच्या भागामध्ये होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.